आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होतं। खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते। एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासून तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंतचं त्यांचं कार्य असेल, एक लहान शिवसैनिकापासून तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल, हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे। आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली, त्यांची भाषणं, त्यांचा खुमासदारपणा, त्यांचा प्रसंगी स्पष्ट वक्तेपणा, हजरजबाबीपणा, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अतिशय ज्यांच्याकडनं प्रेरणा घेता येईल आणि शिकता येईल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं कार्य त्यांच्या काळामध्ये झालं। आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं जो काही व्यक्तिमत्व जोपासलं ते देखील मला असं वाटतं एक त्याचं वेगळेपण हे शेवटपर्यंत राहिलं। आणि जोपर्यंत शरीरानी साथ दिली तोपर्यंत सरांमध्ये कुठलाही बदलाव, कुठलंही परिवर्तन पाहायला मिळालं नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरच्याला हसत खेळत ठेवणं अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन असायचं ते आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळालं। अशा प्रकारचे मनोहर जोशी सर हे आपल्यातनं निघून जाणं ही महाराष्ट्राकरता फार मोठी क्षती आहे। अशा प्रकारचे नेते जे आहेत निश्चितपणे पथदर्शी असतात, प्रेरणादायी असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन निश्चितपणे पुढची पिढी देखील उत्तम त्यांच्यासारखं काम करायचा प्रयत्न करेल। मी आदरणीय मनोहर जोशी सरांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। मी एक अगदी सुरुवातीची आठवण आपल्याला सांगतो की मी महापौर होतो आणि जोशी सर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला आले होते आणि त्यांची गाडी बंद पडली आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की आता जर दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे ती आपल्याला घेता येईल। मला निरोप आला की जोशी सरांनी बोलवलंय म्हणून मी त्यांना भेटायला गेलो। म्हटलं सर आपण बोलवलं, म्हणाले महापौरजी माझी गाडी बंद पडली आहे, मला आता वाहन नाही आहे, तर महाराष्ट्र नागपूरच्या महापौराचं वाहन हे मला काही काळाकरता उधारीवर मिळू शकेल का? मी म्हटलं सर आपलंच आहे। म्हणाले मग मला ते वापरायची इच्छा आहे, त्यामुळे आपल्याला मी ते त्या ठिकाणी मागतो। मी म्हटलं सर काही प्रश्नच नाही, हा आमचा बहुमान आहे। आणि त्याच्यानंतरही दोन तीन दिवस ते वाहन त्यांनी वापरलं, त्या दरम्यान ते दोन तीन सभांना गेले तर त्या ठिकाणी ते सभेमध्ये म्हणायचे मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जरी आलो असलो तरी वाहन मात्र मुख्यमंत्र्याचं आणलं नाही, ते महापौराचं आणलंय। म्हणजे त्यांच्यातला हा एक जो काही एक खुमासदारपणा होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती आहे की मेरीन काउन्सिलची सुरुवात केली, त्यांच्या मेरीन काउन्सिलचा पहिला मेयर मी झालो, त्याच्यानंतर मग मुंबईचे मेयर त्या ठिकाणी झाले। आणि त्याहीवेळेस मला ते म्हणाले होते बघा महापौरजी तुम्हाला मी नागपूरचा मुख्यमंत्री बनवलं। त्याच्यानंतरही वारंवार सरांच्या भेटी तर इतके वेळा झाल्या, ते आमचे नेतेच होते त्याच्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या, त्यांच्याशी भेटणं म्हणजे समृद्ध होणं अशा प्रकारची त्यांची भेट असायची। त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच आठवणी आहेत, कधीतरी वेगळ्या आपल्याला सांगता येतील।